नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या सर्वांचं बी ओ पिनर या यूट्यूब चॅनलवर पवित्र पोर्टल शिक्षक भरती सोबतच स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली परंतु सध्या अर्धवट असलेली शिक्षक भरती सोबतच दुसऱ्या टी आय टीच्या बाबतीत महत्त्वपूर्ण अपडेट्स प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सामान्य प्रशासन विभागाने उर्वरित शिक्षक भरतीला हिरवा कंदील दाखवलेला आहे आणि सहा हजार शंभर पदे भरण्याची ग्वाही शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिलेली आहे परंतु अद्यापही पवित्र पोर्टलवर कोणतीही हालचाल आपल्याला दिसून येत नाही आहे माननीय आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले की जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शिक्षक भरतीच्या याद्या पोर्टलवर प्रकाशित होऊ शकतात राज्यातील काही शाळा सुरू झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी शिक्षकांची कमतरता जाणवत आहे आणि त्यामुळेच त्या ठिकाणचे पालकसुद्धा संतप्त झालेले आहेत सोबतच काही संघटना उर्वरित शिक्षक भरती पूर्ण करण्यासाठी सोबतच शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरात लवकर राबविण्यात यावा यासाठी प्रयत्नशील आहेत या, या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आपल्यासोबत आहे घेऊया जाणून आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उर्दू माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची पदे रिक्त असून ही पदे वेळीच भरण्यात यावी अन्यथा शुक्रवारी तारीख तेवीसला खडकत येथे आंदोलन करण्याचा इशारा उर्दू पालक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिकचे यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा उर्दू माध्यमाची अनेक पदे रिक्त राहिलेली आहेत खटकत आष्टी व कडा येथे पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू असून केवळ एका शिक्षिकेवर हे वर्ग सुरू आहेत खडकत आष्टी व कडा येथील उर्दू माध्यमाच्या शाळांतील शिक्षकांची सर्व रिक्त पदे भरावीत खडकत आष्टी व कडा येथील उर्दू बालवाडी सेविकांच्या पदास मान्यता देऊन थकीत मानधन अदा करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली निवेदनावर प्राध्यापक शेख गणे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत धोंडे निसार अहमद अस्ताक शेख शेख अफसर मोहम्मद लईक तरन्नुम शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत उर्दू माध्यमाच्या शाळासारखीच राज्यातील इतर माध्यमाच्या म्हणजेच मराठी इंग्लिश व हिंदी माध्यमांच्या शाळांची सुद्धा अवस्था तीच आहे अनेक शाळांवर शिक्षकांची कमतरता आहे त्यामुळे शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरती लवकरात लवकर पूर्ण करून शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुद्धा सुरू करावा शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची राज्यातील डी एड बी एड टी ई टी किंवा सी टी ई टी धारक मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत त्यासोबतच लवकरात लवकर दुसऱ्या टी आय टीचे आयोजन करण्यात यावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनेसुद्धा करत आहेत त्याचबरोबर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची प्रक्रियासुद्धा या पात्रताधारकांनी पूर्ण केलेली आहे दुसऱ्या टी आय टीची मागणी पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे असंसुद्धा टी ई टी किंवा सी टी ई टी धारकांनी स्पष्ट केलेलं आहे या संदर्भातसुद्धा एक महत्त्वाची बातमी आपल्यासोबत आहे घेऊया जाणून पोलीस भरतीत पोलिसांच्या मुलासाठी पाच टक्के आरक्षण मिळवून देणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना पोलीस, एक पोलीस बॉयज असोसिएशन हजारो बेरोजगार युवकांच्या शिक्षक भरतीसाठी मैदानात उतरलेली आहे रविभाऊ वैद्य पोलीस बॉईज असोसिएशन संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रवर शिक्षक भरतीसाठी दुसऱ्या अभियोग्यता चाचणी परीक्षेचे तात्काळ आयोजन करावे यासाठी निवेदन दिलेले आहे मागील चार वर्षापासून दुसरी टी आय लौकर टी परीक्षा झाली नाही त्यामुळे लवकरात लवकर टी आय टी परीक्षा घेऊन वयाच्या अटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे दुसऱ्या टी आय टी परीक्षेचे आयोजन करून हजारो बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीमध्ये गणित विज्ञान इंग्रजी विषयाची पदे पेसा भागातील पदे उर्दू माध्यमाची पदे सोबतच कला क्रीडा कारणुभव यामध्ये रिक्त राहिलेली शिक्षकांची पदे या सर्व पदांवर आवश्यक असणारी पात्रता धारण करणारे उमेदवार सध्या आपल्याकडे आहेत त्यामुळे लवकरात लवकर दुसऱ्या टी आय टीचे आयोजन करण्यात यावे आणि रिक्त असलेली पदे त्वरित भरण्यात यावीत या सर्व पदांसाठी राज्यातील हजारो डी एड बी एड उमेदवार पात्र असून सध्या सुशिक्षित बेरोजगार आहेत त्या उमेदवारांना न्याय द्यावा अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्यावी सर्व टी ई टी आणि सी टी ई टी धारक महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण आहेत तरी त्या सर्व उमेदवारांना न्याय देण्यात यावा सदर मागणीमध्ये रविभाऊ वैद्य वेदांत वैद्य नवनाथ साखरे प्रशांत झोरी जया गोरडे रामेश्वर दिवटे सचिन वाघ गजभारे वैजनाथ कामाजी शिंदे निशा गवडी अक्षय गौर सुमित चांदणे इत्यादी उमेदवारांचा सहभाग आहे